योग्य वाटतंय तरी गोरगरिबांना आपलं मानलं। कोट्यावधी बहिणींचा लडका भाऊ या सांगोला तालुक्यातला एक लका होऊन लडक्या बहिणींना न्याय मिळवून देणारा एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचा धन्या वाघ, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वाघ, स्वर्गीय हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक धन्या वाघ आपल्या सर्वांशी बोलतायत, सांगोलेकरांशी बोलतायत। एकदा सर्वांच्या हातवरती, सर्वांच्या हातवरती जोरदार टाळी या सांगोलेकरांची विजया संकल्पाची। एकनाथ शिंदे साहेब तू मागे बनव, एकनाथ शिंदे साहेब तू मागे बनव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी। आजच्या शाजी बापूंच्या प्रचार सभेला उपस्थित प्रशांत परिचारक, अण्णासाहेब जोले, अमोल शिंदे, महेश साठे, राणीताई माने, श्रीकांत देशमुख, चेतन सिंग केदार, दादासाहेब लोटे, सुभाष बाबर, आनंदा माने, संभाजी तात्या आलदार, गुंडा दादा खटकाळे, समीर पाटील, सागर पाटील, सुजित खुर्द, व्यासपीठावरील सर्व अन्य मान्यवर, मोठ्या व्यासपीठावर आणि या सभेला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे लाडके शेतकरी, माझे लाडके ज्येष्ठ, माझे लाडके वारकरी, माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळे माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील। आपला शहाजी बापू अस्सल रांगडागडी आहे, काय ती भाषा, काय ते डायलॉग, सगळं एकदम ओके, बरोबर ना बापू? पण मी तुम्हाला सांगतो, जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा, गोड त्याच्यात गोडवी जास्त आहे बापू। बोलायला लागले बापू, बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात। खरंच रे, खर तर ते आपल्या टीमचे महेंद्र धोनी आहे। ये मोर अंदान कुन हाक, प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्री चप्पर, अरेला कार्य करण्याची ताकद या बापू मध्ये आहे ना, कारण हा आपला रांगडागडी आहे। आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय। आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा। वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही। सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा, आमचे शहाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे। आणि तुम्ही पण आहे ना सगळेजण, सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर। शहाजी बापू एकदम सरळ सोट माणूस आहे, चक्के पंजे काही येत नाहीत त्याला, सरळ साधा।
साध्या सरळ बापूनी तुमचा सांगोला तर जिंकला आहे, पण गुवाहाटी पण जिंकला, मुंबई पण जिंकली आहे, आणि देशात विदेशात बापूचं नाव झालं. मीडियात बापूचा टीआरपी सगळ्यात जास्ती आहे. शाजी बापू कॅरेक्टर इतका भारी आहे की धर्मवीर 2 मध्ये बघितलं का? धर्मवीर 2 मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूच. सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात, टाळ्या. हे बाबा बंद करा ना, 23 तारखेला ठेवा. शाजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा ती काळा कोट घातला काय? काळा कोट घातला नाही ना, वकिलाची पदवी आहे ना. वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली, गरिबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं. कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगोल्याची ओळख आहे. इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय. बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही, तुम्हाला माहित आहे. पाण्याच्या नावाने बॉम्ब होती, शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होत, पण बापू आल्यानंतर गेल्या 2 वर्षात परिस्थिती बदलली का? ताण लागलेल्या सांगोल्याकरांना बापूंनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला. आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला, नाही तर दुसरं काहीतरी विचार करतील. बापू साधा माणूस आहे खरं म्हणजे. बापूच का, बापूचं काम बोलतंय. बापू पैसे किती मिळाले? आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा, आणि महायुतीमध्ये 5,500 कोटी. अरे त्याला द्यायला दानच लागतंय, दानच. अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानच नव्हती, त्यांना घ्यायचं माहित होतं, द्यायचं माहित नव्हतं. लेना जानताय, देना नाही जानताय. मोठं मन लागतं त्याला, आबाळा एवढं. पण बापूचं काम बोलतंय म्हणून विरोधकांनाही पाण्यात पण बापू दिसू लागलेत, कारण सांगोल्यात बापूनीच पाणी आणले ना. आणि म्हणून त्यांनी 2 वर्षात जी कामं केली त्यातली अर्धी कामं पाण्यासाठी आहे, सिंचनासाठी आहे. सांगोला उपसा योजना, बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना 883 कोटी रुपयाला मान्यता दिली. 40,000 एकर जमीन ओलिताखाली येईल. निरा उजव्या कालव्यातून 2 TMC अतिरिक्त पाणी मिळेल. म्हैसा जलसिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा 8 गावांना फायदा होईल. टेंबू सिंचन योजनेतून 1.5 TMC बापूंनी मिळवलंय. मान परिसरात 19 खेड्यांना फायदा होईल. शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी 800 कोटी रुपये. मध्यवर्ती इमारत बायपास साठी 22 कोटी. माऊड रस्त्यासाठी 225 कोटी. ड्रेनेज साठी 125 कोटी. बापू कामाला वाघ आहे. आणि आमचा भारी माणूस आहे. बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र
मायाळू आहे, हरणासारखा आहे, दयाळू आहे. दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू. आम्ही 2 वर्षापूर्वी जो उठाव केला, काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. त्यावेळी बापू विनोद करायचे, आम्हाला हसवायचे. बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं. टांगा पलटी, घोडे फरार. अरे परिस्थिती तशी आली होती. बाळासाहेबांचे विचार विकले, बाळासाहेबांना नको होते ते काँग्रेस बरोबर सरकार मानलं. महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले. शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं. मग कसा राहणार बापू? बापू मला रोज सांगायचे, साहेब काय करताय, लवकर करा की लवकर करा की. अरे मी म्हणाल थांब, त्याला नीट सगळं जुळवाजुळू करा लागत. आणि मग आमचं मिशन फत्ते केलं. आता बापू चिंता करू नका, तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली आहे. 20 तारखेला बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ही का दगडावरची भगवी रेगा. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात, लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत. इकडे मी सांगतो, आम्ही लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले, काय 1500 रुपये भीक देत आहे, लाच देत आहे का विकत घेत आहे? अरे मी बोललो, या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप? कुठं आहे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला. तिकडे त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली. दुसऱ्या कोर्टात गेले तिकडून पण एक लगावतील आता. अरे तुम्ही त्यांना विचारा, निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले? का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले? का तुम्ही आमच्या मुळावर उठले? आणि म्हणून ये खोडा घातले घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे. म्हणाले, ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार. आणि म्हणाले, सरकारनी ही योजना आणली याची चौकशी करणार. आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल? माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, अरे कसल्या पोकळ घोषणा, पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे, याला हलक्यात घेऊ नका. या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते, त्याला वाघाचं काळीज लागतं. लांडग्याला वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. कोणाला धमकावत आहे? आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी, माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या
जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेल मध्ये जाईल तर. पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय. तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाहीत. तुम्ही या योजनेला विरोध केलाय. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवायचंय 20 तारखेला. आम्ही बघा जे बोलतो ते करतो. लाडक्या ए मा आमचा वचननामा कोल्हापूरच्या महा युतीच्या सभेत केला. आम्ही 10 सूत्री कलम आहे. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आम्ही करतोय. दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करतोय. शेतकरी सन्मान योजना 12,000 होती ती आम्ही 15,000 करतोय. या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन 1,500 होती ती 2,100 रुपये आम्ही करतोय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. 25 लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना 25 लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलीस भरती करणार. 45,000 गावात पाणंद रस्ते. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये. आणि 7.5 HP मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणार. ते आम्ही केलं. आता 00 बिल येते. 00 बिल येईल. आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करणार. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. आणि आम्हा बोलतो शांतरा. आणि अरे सरकार आल्यावर लाल दिवा भेटेल ना. पहिलं सरकार आणायचं, महायुतीला आणायचं. बघा सरकारने काय काय केलंय बघा. अरे 2 वर्षात काय केलंय बघा. 2.5 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1,500 ते 2,100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला. 350 कोटी 1 लाख लोकांचे जीव वाचवले. 1 लाख शेतकऱ्यांना टेंबू म्हैशाची पाणीपट्टी फुकट, जन्माला आलेल्या मुलीला लखपती दिदी. हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय,
सगळं फुकट, सगळं फुकट. अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू द्या की तुमच्या बाच काय जात आहे. आणि आपलं राज्य देणार आहे ताकदीच आहे, पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता, घेणारा बसला होता, घेणारा. आणि म्हणून बापूना तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का? सगळ्यांनी हात वर करून मला सांगा. एवढे लोक 20 तारखेपर्यंत 3-3, 4-4 मतं जरी गोळा केली तरी समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता सांगोल्यात इतर कुणी नको, ऐरा गैरा नको, फक्त बापूच पाहिजे. आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छा पण एकनाथ शिंदे पूर्ण केल्या.